विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रियंका आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना मारला आहे. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना टोला असल्याचं सांगण्यात येत आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022 आणि 2023 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये कथित फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला FIR रद्द करण्याची विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. रश्मी शुक्ला यांनी त्यांचे वकील समीर नांगरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. कुलाबा पोलीस ठाण्यातील FIR केवळ त्रास देण्याचा उद्देश असलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवली गेली आहे असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी गुरुवारी न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या खंडपीठासमोर शुक्ला यांची याचिका सादर केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 5 राज्यांमध्ये भाजपने जोरदार बाजी मारली आहे त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तांतर होणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते जाहीरपणे महाराष्ट्र बाकी आहे अशा घोषणा देत आहेत त्यामुळे या चर्चांना बळ मिळत आहे. भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेश झाकी हे महाराष्ट्र अभी बाकी हे अशा घोषणा दिल्या आहेत. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा महाराष्ट्राकडे लागल्या आहेत. या निकालाचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल अशी आशा भाजपच्या आमदारांना आहे. तर येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजप बाजी मारेल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय. देशात 5 राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 4 राज्यांमध्ये मिळालेल्या यशामुळे कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. तसेच गोव्यात भाजपला पाडून विरोध करण्यासाठी उमेदवार उभे करण्यात आले होते. तसेच गिरी तो भी टांग उपर असं बोलत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे यावेळी सेनेला टोला लगावला आहे. आज ज्या पद्धतीने 4 राज्यांमध्ये सत्ता भेटली आहे आणि जे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आहेत गिरे तो भी टांग उपर कारण की गोव्यामध्ये त्यांना नोटा एवढे पण मतदान झाले नाही. फक्त भारतीय जनता पक्षाला पाडायचं भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा म्हणून त्यांनी उमेदवार उभे केले पण त्या उमेदवारांना नोट्यापेक्षा कमी मतदान झालं ही त्यांची लायकी तितक्या मतदारांनी दाखवून दिली. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या 26 मार्च पासून सुरू होत आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने IPL ची वाट पाहत आहेत. तिथे धोनीसह रॉबिन उथप्पा आणि अन्य खेळाडू मैदानावर घाम गळत आहेत. धोनी स्वतः नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतोय. त्याशिवाय धोनी एका खास खेळाडूला IPL 2022 साठी तयार करतोय. IPL मेगा ऑक्शन मध्ये CSK ने अंडर 19 वर्ल्ड कप मधील स्टार राजवर्धन हंगरगेकरचा आपल्या ताफ्यात समावेश करून घेतला होता. राजवर्धन ऑलराऊंडर खेळाडू आहे. धोनी सध्या याच राजवर्धनवर मेहनत घेत आहे. धोनी त्याचा सध्या मार्गदर्शक बनलाय. गडचिरोलीमध्ये येत्या 13 मार्चला सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
मैत्री परिवार संस्था नागपूर आणि गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. गडचिरोली येथील चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉनमध्ये 13 मार्चला रविवारी सकाळी 10 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा समावेश आहे. एकूण 116 युवक आणि युवतींचा हा विवाह होणार आहे. मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय भेंडे यांनी ही माहिती दिली आहे. उत्तर प्रदेश गोवा उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 273 जागा मिळाल्या असून तो सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर समाजवादी पक्षाला 125 जागा, काँग्रेसला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होताना दिसून आलाय. या मीम्समध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अभिनेता अक्षय कुमार यांच्या फोटोंना घेऊन हे मीम्स नेटकऱ्यांनी बनवले होते. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात खळबळजनक आरोप केल्यामुळे अडचणी सापडलेल्या राणे पिता पुत्रांना कोर्टाने दिलेला दिलासा 15 मार्च पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाला राज्य सरकारच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला आहे. तसं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांच्या वतीने गुरुवारी दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आलंय. दरम्यान राणे पिता पुत्रांनी आपल्या विरोधात दाखल हा गुन्हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा दावा करत तो रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम 14 मार्च 2022 सकाळी 8 वाजता सुरू होऊन ते मंगळवारी 15 मार्च 2022 दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही तर जी दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बातमीसोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.